साईबाबा संस्थान कर्मचारी वर्गाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या साईबाबा संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सत्ताधारी साई जनसेवा पॅनल आणि साई हनुमान पॅनलचा धुव्वा उडवत क्लीन स्वीप दिली आहे. विशेष म्हणजे साई जनसेवा आणि साई हनुमान हे दोनही पॅनल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांचे होते. परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत विखे समर्थकांचा या निवडणुकीत धुव्वा उडवला असून हा महसूल मंत्री यांना ऐन लोकसभा विधानसभा निवडणुकी अगोदर मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत साई जनसेवा साई हनुमान पॅनल हे विखे पाटील समर्थकांचे होते तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला होता. परिवर्तन पॅनलने सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विठ्ठल पवार यांची ओळख आहे. मागील निवडणुकीत पवार यांना केवळ 3 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी संस्थान कर्मचारी सोसायटीच्या सभासद मतदारांनी विठ्ठल पवार यांना कौल दिला आहे. या निवडणुकीसाठी 57.50% मतदान पार पडले होते. सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत टिकवली. मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान केल्याने परिवर्तनचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विठ्ठल पवार यांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी डॉक्टर एकनाथ गोंदकर, काँग्रेसचे सुरेश थोरात, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले, सुरेश आरणे यांनी देखील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. दरम्यान विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केलाय. साईबाबांच्या आशीर्वादामुळं आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळं ते कायम असो, कंत्राटी असो, आउटसोर्स असो, तसेच आमचे सोसायटीतील कामगार, माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी, माझ्या मित्रपरिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील, रामा गागरे, या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळं आज ही कामगारांची लढाई, म्हणजे कामगारांच्या व्यथेसंदर्भात आम्ही केलेला संघर्ष, या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे की भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील 2 नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत, तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल. कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात कामं केलेली आहे, परंतु मध्यंतरीच्या काळानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी कामगार हाच माझा एक पक्ष, की कामगारांच्या व्यथा भयंकर आहेत, अनेक समस्या आहेत, की आमच्या 598 कामगार असतील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृतीबंध RR फायनल नाही. सरकार मधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही. आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडरबेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता, तर या सगळ्याचा उद्रेक ह्या निवडणुकीत झालाय की अन्यायग्रस्त पीडित सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली, कामगारांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल, सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील, या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे, या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम करायचं आहे आणि इथल्या कामगारांच्या समस्या
सोडवण्याचा प्रयत्न करायचा. माझे ज्ञात अदृश्य मी काय म्हटलं की मी हिचं चिंतक. यापूर्वी मी राजकीय पक्षात काम करत होतो, त्यांनी माझा संघर्ष पाहिलेला आहे आणि मधल्या काळात तर मी फार कोलमडलो होतो. परंतु कामगारांच्या दुवा आणि साईबाबांचा नेहमीच माझ्याशी आशीर्वाद राहिलेला आहे. समाज संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि 17-0 मी जवळपास विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी दणदणीत असा विजय झालेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या विजयी उमेदवारांना तसेच आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने उभे राहिलेल्या सगळ्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने खर तर हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून 598 लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे. हा अनुबंधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे. हा कोणाचा तरी राजाश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे. तसाच हा त्या ठिकाणी मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विठ्ठलराव पवार राजकीय दृष्ट्या अडचणीचा होतो, म्हणून कुठेतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे. त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा विजय आहे. या ठिकाणी विठ्ठलराव पवारांनी जो विडा उचलला त्याला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असतो किंवा तो जबाबदार असतो. आणि म्हणून ह्या अन्याय ज्यांच्यावर होत होता त्यांनी उठवलेला आवाज आहे. आणि निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राजाश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे. त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच मेसेज देणारी ही निवडणूक होती. याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, तिथं 18-1 झाला. एक सीट सोसायटी गटातून आलं होतं, परंतु क्रेडिट सोसायटीमध्ये 17-0 करून सरळ मेसेज दिलेला आहे. कदाचित 18-1 झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय, म्हणून या मंडळीने 17-0 करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे. सहकारी संस्था आहे, इतर राजकीय जोडे नाही. शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे, सहकाराचं राजकारण आहे. हे सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे. आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन पॅनलमध्ये दिलं गेलं होतं. त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते, मातंग समाज होते, हरिजन समाज होते, सगळ्याच ख्रिश्चन समाज होते. सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका साथ सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने निवडणूक संपली, राजकीय जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आणि राजकारणाविरहित या सगळ्या मंडळींनी भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा एवढीच या साईबाबांचरणी प्रार्थना करतो आणि या संचालक मंडळाकडे प्रार्थना करतो. एवढ्या एका मुद्द्यावरच सहकाराच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे. कारण की इथं सहकारी संस्था 150-200 कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हीच नवीन आलेल्या संचालक मंडळाकडून अपेक्षा आणि ते करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.